मला खरोखरच या ठिकाणी आज आनंद व्यक्त करायला काही भाग वाटत नाही। उदगीर मतदारसंघामध्ये एकूण 26 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत्या, त्यापैकी एक बिनविरोध आणि 25 पैकी 22 ग्रामपंचायतीवर भारतीय जनता पार्टीचे सरपंच त्या ठिकाणी निर्विवादपणे निवडून आलेले आहेत। तसेच जळकोट तालुक्यामध्ये 13 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत्या, त्यापैकी एका ठिकाणी सरपंचाचा उमेदवार फॉर्म भरू शकला नाही, त्यामुळे उपसरपंचच त्या ठिकाणी सरपंच म्हणून कारभार पाहणार आहे अशी परिस्थिती येवरी या गावामध्ये झालेली। तेही गाव फक्त 13 पैकी एकच ग्रामपंचायत विरोधकाच्या ताब्यात गेली म्हटलं तर काही चुकीचं ठरणार नाही। 13 पैकी 12 ग्रामपंचायतीमध्ये निर्विवाद भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी सरपंच पदावर विराजमान होता आलं। मी खरोखरच सर्व दोन्ही उदगीर आणि जळकोट तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सर्व ग्रामस्थांनी भरभरून असा शिंदे फडणवीस सरकारला कौल दिलेला आहे आणि विकासासाठी हे मत मिळालेलं आहे असं म्हटलं तर काही चुकीचं ठरणार नाही। मी तुम्हाला आवर्जून या ठिकाणी सांगतो की सरपंच त्यांचे सर्व सदस्य या ठिकाणी भरघोस मताने या ठिकाणी निवडून आलेले आहेत, त्यांचं मी पहिल्यांदा अभिनंदन करतो। येणाऱ्या काळामध्ये फडणवीस आणि शिंदे सरकारच्या माध्यमातून विकासासाठी कुठलाही निधी कमी पडणार नाही हा आत्मविश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि सर्व ग्रामस्थांचं व नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचं मी मनापासून या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देतो। धन्यवाद।